धुळे जिल्ह्यामध्ये मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या भागामध्ये डोंगराळ भाग असल्याने चाऱ्याची कमतरता असते. त्यासाठी धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ दसऱ्यापासून शेकडो मेंढरं घेऊन चोपडा तालुक्यात चारा असल्याने या भागाकडे येत असतात. जवळपास हजारो मेंढरं घेऊन मेंढपाळ धुळे जिल्ह्यातून 15 दिवसाचा प्रवास करून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका व यावल तालुक्यात 8 महिन्यांसाठी येतात आणि पावसाला सुरुवात झाली की मेंढपाळांना आपल्या गावाची ओढ लागते आणि ते गावाकडे जायला निघतात. पावसाला सुरुवात काही दिवसात होत असल्याने मेंढपाळ आपापल्या टोळ्या घेऊन आता गावाकडे निघाली आहेत. त्यांना चाऱ्यासाठी 8 महिने इकडे 4 महिने तिकडे अशी भटकंती करावी लागते अशी माहिती मेंढपाळांनी दिली. कधी आले होते इकडे? दसऱ्यापासून. किती टोळ्या होत्या मेंढपाळ? 5 टोळ्या. 5. दरवर्षी येतात का आपण? आणि आमच्या गावाची कमीत कमी 200 टोळे होती. अच्छा. आणि मग पाऊस सुरू होण्याच्या आधी मग गावाकडे दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे. तिकडे का चारा नाही का? चारा पाणी नाही होतं ना. पाणी राहत नाही आणि जनावर सावटे. जनावरांचा सावटे आणि पाणी नाही. मग त्यासाठी मग दरवर्षी इकडे यावं लागतं. मग आता आपलं जे लहान पोर आहे मग यांचं शिक्षणाचं कसं? काही नाही, ते आता शिक्षणाचं बाकी साठी जातं. बाकी साठी वाड्यावर जातात. बरोबर. ते आपल्यासोबतच असतात. मग आम्ही लांबकानेकडचे. लांबकानेकडचे इकडे कधी आले? आम्ही दरवर्षी येतो. 8 महिने इकडे राहतात. 8 महिने इकडे राहतात. आणि पाणी पाऊस आहे कमी होतो ना. चाराही चारा असतो का तिकडे? चारा नसतो ना. मग त्याच्यामुळे चाऱ्या करता यावं लागतं. चाऱ्यासाठी इकडे यावं लागतं. भैया इकडे 8 महिने इकडे राहावं लागतं. इकडे 8 महिने राहावं लागतं. मग नंतर इकडनं पाऊस ज्या वेळेस सुरू होतो त्यावेळेस गावाकडे पावसामध्ये जावं लागतं. गावाला जावं लागतं. तरी बी तिथं पाणी नाही आला का लगेच आगो परत फिरावं लागतं. फिरावं लागतं. म्हणजे चाऱ्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागत असतं. इकडे तिकडे फिरावं लागतं. पावसाळ्यामध्ये बी पाणी ताणलं का लगेच चारा होत नाही. मग पोरांचं शिक्षणाचं कसं आहे? शिक्षण काय मेंढ्या परत राहतात. संगत राहतात शाळा सोबत राहतात. सगळे शाळेत कोणी जात नाही. शाळेत जातात नाही. नाही. किती किती असतील आपली संख्या मेंढ्यांची? मेंढ्या 100-200 अशा राहतात. वेगवेगळे टोळे असतील. अच्छा. दरवर्षी यावं लागतं. किती वर्षापासून येत आहे? आम्ही गणच डायरेक्ट 20-25-30 वर्षापासून. लोकनायक न्यूज